नमस्कार, पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि मी शिवदास. तर मित्रांनो, बऱ्याचदा आम्ही कमेंट्स पाहतो त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न विचारलेले असतात. बहुतेकदा प्रत्येक कमेंटला रिप्लाय करणंसुद्धा होत नाही, परंतु त्यातले काही निवडक एक दोन चार प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर आज आम्ही देणार आहोत किंवा देणं आवश्यक वाटलं. ते तुमचे नेहमी नेहमी तेच प्रश्न येतात, तर त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर साहेबांनी आणि मी द्यायचं ठरवलंय. सगळ्यात जास्त वेळा किंवा वारंवार विचारला जाणारा प्रश्न असा असतो की तुम्हाला वेळ कधी मिळतो, कसा मिळतो. तर आम्ही सांगू इच्छितो की आम्ही जरी नोकरी करत असलो तरी त्याच्यासाठी काही 24 तास घेतलेले असत नाहीत. आहे की एखादी आपत्कालीन परिस्थिती असेल किंवा वेळ तशी असेल तर 24 तास नोकरी करणे बंधनकारक आहे, नाही अशातला भाग नाही. परंतु दररोज अशी परिस्थिती असत नाही, बरोबर ना? आणि त्यात व्यक्तिगत वेळ जो असतो आपला, त्याच्यामधला ठराविक काही वेळ आम्ही आमच्या चॅनलसाठी देतो आणि फार थोडा वेळ लागतो त्यासाठी. बरोबर आहे सरांचं, त्यासाठी फक्त आमचा व्हिडिओ असतो 10 ते 15 मिनिटाचा. आणि ते 10 ते 15 मिनिट तुम्ही आणखीन बरेचसे जण छान कमेंट करतात, तुम्हाला आवड आहे म्हणून सवड मिळते वगैरे. छान वाटते तुमचा कमेंट वाचून आम्हाला. आणि सरांनी बोललं तसं 24 तास ड्युटी असते. आता निवडणूक होती ग्रामपंचायतची, तर 3 दिवस लगातार आमची ड्युटी होती. तर तेव्हा अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलंच असेल, रात्री 11 वाजता आम्ही केलं. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जे व्हिडिओ बनवतो आणि पोस्ट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला वेळेचा संदर्भ कधी लक्षात येत नाही. तर शक्यतो जे लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना लक्षात येऊन जाईल की आमचे व्हिडिओ शक्यतो दुपारच्या वेळी शूट केलेले असतात. ते यामुळं की आपण जेवणाच्या सुट्टीमध्ये घरी आलेले असतो आणि त्या वेळेमध्ये आम्ही जेवण करून व्हिडिओ बनवून घेतो. आमचं स्वतःच काम आटपून लवकर व्हिडिओला वेळ देतो. आणि शक्यतो आम्ही आमचा व्यक्तिगत वेळच वापरतो. आणि ज्यावेळी सुट्टी असते तर त्यावेळी तर सुट्टीच असते. आठवड्यामध्ये एक साप्ताहिक सुट्टी असते आम्हाला. महिन्यामध्ये 1-2 आपण सेल घेतो, वर्षामध्ये 20 सेल मिळतात. त्या व्यतिरिक्त वेगळ्या काही सुट्टीचे प्रकार असतात. तर आणि त्या सुट्टीमध्ये आम्ही फिरायला जातो, तर त्या पण तुम्हाला सुट्टी एवढी कशी मिळते, तुम्ही एवढं फिरायला कसं जातं, ह्या पण कमेंट आलते. मागे जे आम्ही गोवा टूर केला, हा गोव्याला जेव्हा गेलो होतो तर एक सद्ग्रस्त होते, तर त्यांनी कमेंट केली की बाबा तुम्ही पोलीस आहेत तरी कोणते नेमके म्हणे, की जे तुम्हाला एवढ्या सुट्ट्या मिळतात. प्रत्येक पोलिसांना सुट्ट्या भेटत असतात, फक्त कोणी घेत आहे कोणी घेत नाही. आणि घेतलं तर घेत. आणि आमचं कसं असतं, घेतलं तरी आम्ही सुट्टी सोबतच घेतो, कारण की सोबत ड्युटी करतो आणि आम्हाला जेवढा वेळ म्हणजे ड्युटीला बी सोबतच असतो आणि घरी जो वेळ भेटत नाही तो आम्ही सुट्टी घेऊन बाहेर घालवतो. एकमेकांना तेवढा वेळ आम्ही काढतो आणि ते टूरला वर्षातून 2 दिवस जातो. एकत्रितच वेळ खर्च करायचा असतो ना, वेगवेगळ्या सुट्ट्या घेऊन काय करणार आम्ही. चला तर हे झालं आमच्या वेळ कधी आणि कसा काढता त्यातला थोडासा तुम्हाला सांगितले. आता सेकंड प्रश्न अॅनिव्हर्सरी बद्दल होता, की सर तुम्ही मॅडमला गिफ्ट दिले तर मॅडमनी तुम्हाला काय गिफ्ट दिलं. तर गोष्ट कशी आहे माहितीये का, की ती होती अॅनिव्हर्सरी आणि अॅनिव्हर्सरी ही दोघांची असते, बरोबर ना? वाढदिवस जर असेल तर हिचा असेल किंवा माझा असेल, तर त्यावेळी हिचा वाढदिवस असेल तर साहजिक आहे मी गिफ्ट दिलं पाहिजे आणि माझा वाढदिवस असेल तर यांनी गिफ्ट दिलं पाहिजे. परंतु अॅनिव्हर्सरी दोघांची आहे तर त्यावेळी मग गिफ्ट एक तर दोघांनी दिलं पाहिजे किंवा दोघांनी मिळून एखादी अशी वस्तू खरेदी केली पाहिजे की जी आम्हाला आवश्यक आहे.
आणि यावेळी मला वाटलं की अस्मिताला गाडी जी टू व्हीलर आहे ती घेणं आवश्यक आहे, त्यामुळे एकत्रितच आम्ही विचार करून तो निर्णय घेतला की यावेळी आपण अस्मितासाठी चांगल्या जोडीदाराचं चांगलं उत्तर आहे. कारण की मी नकोच म्हणत होते तरी पण यांनी, कारण की त्यांना वाटलं हिला गाडी अत्यावश्यक आहे, त्याच्यामुळे त्यांनी गाडी घेऊन दिली आणि त्या गाडीच्या लिफ्टसाठी यांना मनापासून धन्यवाद. आणि सरांना मी सरप्राईज गिफ्ट द्यायचं ठरवलं होतं आणि तसा सरप्राईज केक पण ऑर्डर केला. सरप्राईज केक आला पण त्या सरप्राईजचा झाला थोडासा पचका, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये क्लिप दिसून जाईल कसं झालं. कारण की आता फोटोशूट करताना केक बाहेर काढून ठेवला होता आणि आईस्केक जे आहे आपण जर जास्त वेळ बाहेर ठेवू तर थोडा वितळल्यासारखा होतो आणि त्याच्यामध्ये जे फोटोची जी रील निघणार होती तर ते केक थोडासा वितळल्यामुळे फोटोला वरतून क्रीम लागल्या गेली आणि जे आमचे जे फोटो जे असे क्लिअर दिसायला पाहिजे होते ते तेवढेसे व्यवस्थित दिसले नाही. आणि त्याच्यामध्ये चुकी आमचीच झाली की आपण जास्त वेळ आईस्केक जास्त वेळ बाहेर ठेवला, फोटोशूट करण्याच्या नादामध्ये ते आईस्केक थोडा बाहेर जास्त वेळ राहिला त्याच्यामुळं फोटोला क्रीम चिपकले गेली. तर हा एक प्रश्न जो विचारला होता कुणीतरी की तुम्हाला तुमच्या आरोपी म्हणाला की आम्ही तुमचे फॅन आहोत तर तुम्ही काय कराल, आरोपीला सोडून द्याल का, सोडून द्याल का किंवा त्याला काही. तर हा जो प्रश्न आहे आणि मगाशीचा जो प्रश्न होता की तुम्हाला वेळ काय आहे कधी आणि कसा मिळतो, तर दोन्ही प्रश्नाची उत्तरं जवळपास सारखीच अशी आहेत की व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याचं जे कर्तव्य आहे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन्ही गोष्टी आपण एकत्र नाही केल्या पाहिजे. आम्ही काम करतो तो भाग वेगळा आहे आणि आम्ही जे इथे आहोत तो भाग वेगळा आहे. हे आम्ही इथे जो आहेत हे पूर्णतः आमचं वैयक्तिक आयुष्य आहे, पण आमचं वैयक्तिक आयुष्य आणि कर्तव्य यात सरमिसळ आपण केली नाही पाहिजे. आणि स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की ड्युटीच्या ठिकाणी आणि फॅन फॅनच्या ठिकाणी हा कुठलाही डाय हार्ड फॅन जरी असला आणि चुकीच्या गोष्टीमधून तावडीत सापडला तर अजिबात माफी केली जाणार नाही. ते घरचे जरी असले तुम्ही प्रत्येक वेळेस असं वाटते, कारण की कायदा कायद्याच्या ठिकाणी आणि घरचे जवळचे मंडळी जवळच्या ठिकाणी. तर त्यानंतर चुकीच्या गोष्टीला आपण समर्थन केले नाही पाहिजे, आम्ही करत नाही तुम्ही पण करू नका. त्यानंतर आता 3 दिवसाची सांगितली होती ड्युटी होती, तर साहेबांचा आता पण आवाज थोडा बसलेला आहे. 2 दिवस व्हिडिओ केला नाही, मिस केला ते इडलीचा आणि अॅनिव्हर्सरीच्या त्या दिवशी थोडासा आवाज होता सरांचा, पण मागच्या 2 दिवस इलेक्शनचा 1 दिवस तर व्हिडिओ शूट करायला वेळच भेटला नाही आणि 1 दिवस व्हिडिओ केला तर मी इडली सांबार वगैरे केलेला त्या व्हिडिओ होता. तर त्या व्हिडिओमध्ये साहेब 1 शब्द सुद्धा बोलले नाही, हे तुम्हाला दिसलं असेल, कारण की साहेबाला बोलताच येत नाही. गोष्ट काय असते माहिती का की कुठलंही काम करताना जर आपण आपल्या क्षमतेपेक्षा अधिक भार उचलला जास्त प्रयत्न केले तर साहजिक आहे त्याचा थोडासा दुष्परिणामही आपल्याला सहन करावा लागतो. तर साहेबांनी इलेक्शन ड्युटीमध्ये जरा जास्त आरडाओरड केली, कारण की करावं पण लागली जास्त म्हणून नाही, परंतु ती कामाच्या दरम्यान आणि कामाच्या भ्रांतीमध्ये आपण आपल्या लक्षात येत नाही की आपण स्वतःच्या जीवाकडे लक्ष न देता किती मोठ्याने बोलतोय किंवा काय करतोय ते, परंतु नंतर ते असे प्रकार होतात. पण हरकत नाही, त्या गोष्टीचं दुःख नाही आपल्याला किंवा खेद नाही, पण त्रास खूप झाला सरांना कामाच्या बाबतीत. 2 दिवस सरांना त्रास झाला, हॉस्पिटलला पण जाऊन आले, टॅबलेट वगैरे घेतल्या, तर आज त्यांना बोलता येते. शौर्या तर आमची चक्क मल्ली, पप्पा काय म्हणे तुमचा आवाज एवढा अजीब कसा झाला, म्हणजे अजब आवाज दिसायला पप्पा तुमचा. आणि मला 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 तुमचा हा आवाज आवडत नाही, म्हणजे तुमचा आवाज ठीक कधी होणार आहे. सकाळी आणि रात्री 2 टाइम तिचं स्कूल मधून आले किंवा यांनी ड्युटीहून आले की तेच प्रश्न राहायचा, आजही ठीक झाला नाही कधी ठीक होणार आहे. आज जेव्हा आमची भेट होईल तर त्यावेळी थोडं व्यवस्थित वाटेल तिला की आवाज योग्य मार्गाने ठीक होत आहे. स्कूलमधून आल्याच्या नंतर तिला कळेल पप्पाचा आवाज थोडासा खुललेला आहे. तर आम्ही जे काही एक मोजके आणि महत्वाचे 2-3 प्रश्न होते
की ज्याचं उत्तर देणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटत होतं त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही तर दिलेली आहेतच. आणि वारंवार हा प्रश्नही विचारला जातो की तुमचं लव्ह मॅरेज आहे की कसं, तर त्या बाबतीत आम्ही आमच्या लग्नाची गोष्ट म्हणून 5 एपिसोड प्रसारित केलेले आहेत. तर आपले आपलं पोलीस जोडी चॅनल सर्च करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला आम्ही लव्ह मॅरेज केलं की अरेंज मॅरेज आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडणार नाही. आणि या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील की ज्याची उत्तरं तुम्हाला हवी आहेत तर असे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ज्या प्रश्नाची उत्तरं देणं आवश्यक आहे किंवा योग्य वाटेल अशा प्रश्नाची उत्तरं आम्ही नक्कीच देऊ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.